भारत जोड़ो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे। तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटिशांना मदत केली आणि महात्मा गांधी तसंच इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला असा दावा राहुल गांधी यांनी केला। राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे का गप्प आहेत असा सवाल भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय। ते म्हणाले, राहुल गांधी जाणून बुजून सावरकरांचा अपमान करतायत, तसंच तुमचं राजकारण आणि महाविकास आघाडी तुम्हाला लखलाभ, शिवसेनेनं महाराष्ट्र धर्म निभावत निर्णय घ्यावा असंही शेलार यांनी म्हटलंय। तसंच भाजपचे नेते राहुल गांधींना उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही आशिष शेलार यांनी यावेळी दिलाय। की एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळापाण्याची शिक्षा भोगली पण झुकला नाही, त्या सावरकरांचा अपमान म्हणजे आमच्या मराठी माणसाचा सुद्धा अपमान आहे। आणि म्हणून देशभक्त हिंदुस्थानीचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान, मराठी माणसाचा अपमान काँग्रेस करते आणि शिवसेना सत्तेसाठी माती खात आहे, बोट चेपी भूमिका घेत आहे, केवळ इशारे देत आहेत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी तर मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला कानशिलात जोडे मारले आणि भारत जोडो अभियानामध्ये आदित्य ठाकरे झप्पी मारत आहेत। आदित्य ठाकरे गप्प का? आदित्य ठाकरे जर झप्पी मारू शकतात तर राहुल गांधींपासून फारकत का घेऊ शकत नाहीत? त्यांच्या वधानाचा निषेध का करत नाहीत? विपर्यासाचं राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करतोय, इतिहास त्यांना माफ करणार नाही, मराठी माणूस माफ करणार नाही, महाराष्ट्र माफ करणार नाही, या देशातला देशभक्त नागरिक सुद्धा शिवसेना उद्धवजी आणि आदित्यजींना माफ करणार नाही। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।